नमस्कार शेतकरी मित्रो, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रो, केळी पीक जर म्हटलं तर खूप महत्त्वाचं एक पीक आहे. जगामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर लागतो केळी उत्पादनाच्या बाबतीत. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा नंबर हा सुद्धा भारतामध्ये नंबर एक लागतो. पण केळीच्या उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं तर एकरी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. तर त्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपलं केळीचं उत्पादन अपेक्षित हे एकरी 50 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेणं शक्य आहे का? तर नक्कीच शक्य आहे. एकरी केळीचं उत्पादन 50 टन घेणं ह्याच्यासाठी नेमकं काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक केळीचा शेतकरी हा ठिबक सिंचन तर करतोच, आणि ठिबक सिंचन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढची येते ती म्हणजे ड्रिप मेंटेनन्स आणि ड्रिपच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या खतांच्या मात्रा. पाणी व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन आणि त्याचा मेंटेनन्स, ड्रिपचं मेंटेनन्स, ह्या तीन गोष्टींवरती आपलं पूर्णपणे केळीचं उत्पादन अवलंबून आहे म्हणजे तर काय चुकीचं ठरणार नाही. मेंटेनन्स पार्टला बरेच वेळा शेतकरी लक्षच देत नाहीत. सिंचन जर म्हणलं की पाणी जर म्हणलं, पाण्याला आपल्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर द्यायचं आहे तर हा एक प्रेशर सिस्टीम आहे, म्हणजे एक दाब यंत्रणा आहे. जर आपले प्रेशर जर खाली ड्रॉप होत असेल आणि प्रेशर जर व्यवस्थित मेंटेन बस होत नाही तर आपल्याला एकसारखं पाणी मिळणार नाही. एकसारखं पाणी नाही तर एकसारखे खतं नाहीत. हे सगळ्या गोष्टी एकमेकावर जशा अवलंबून आहेत त्यासाठी मेंटेनन्स हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपलं ठिबक सिंचनाचं प्रेशर 1 kg आहे की नाही हे प्रत्येक केळी बागायतदार शेतकऱ्याने तपासणं खूपच गरजेचं आहे. हा सगळ्यात मेंटेनन्सचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर आपले जे फिल्टर्स आहेत, म्हणजे स्क्रीन फिल्टर असेल किंवा तुम्ही काही जण डिस्क फिल्टर बसवले आहेत, हे रेग्युलरली तपासणे आणि ते स्वच्छ करणे, जेणेकरून जो कचरा अडकलेला आहे आणि ज्याच्यामुळे जो प्रेशर डाऊन होतो त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा मेंटेनन्सचा भाग येतो. त्याच्यामुळे खत व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण खताचं व्यवस्थापन व्हेंचुरीच्या मार्फत जर व्यवस्थित जर केलं असेल आणि ज्या खताच्या मात्रा जे ठरलेल्या आहेत त्या खताच्या मात्रा रेग्युलरली व्यवस्थित जर दिल्या गेल्या तर नक्कीच आपल्याला पिकाची जी गरज आहे आणि पीक वाढीसाठी लागणारे जे अन्न घटक आहेत त्यांची उपलब्धता व्यवस्थित होऊन केळीचं उत्पादन जास्तीत जास्त घेणं सहज शक्य होते आणि तेही कमी खर्चामध्ये. नियोजन हे खूप महत्त्वाची बाब येते आणि ह्या नियोजनाच्या बाबतीत पाणी नियोजन, बऱ्याच वेळेला ठिबक सिंचन करून सुद्धा 8-8 तास पाणी देणं ह्या आम्ही बऱ्याच वेळेला बघतो. शेतकरी मित्र हो, ठिबक सिंचन करून 8-8 तास पाणी देणं हे ठिबक सिंचनासाठी योग्य नाही. पाण्याची गरज म्हणजे तर पिकाला लागणारी जी पाण्याची गरज आहे हे पाहून त्यानुसार पिकाला पाण्याचं जर नियोजन केलं तर नक्कीच पिकाच्या गरजेनुसार पाणी दिलं तर जमिनीमध्ये जो वापसा पाहिजे तो वापसा टिकून जर राहिला तर नक्कीच पिकाला लागणारं पाणी आणि त्या पाण्याच्या माध्यमातून उपलब्ध होणारी खतं ही पिकाला योग्य वेळेत उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन वाढतं आणि तेही कमी खर्चामध्ये वाढतं. आणि ठिबक सिंचनामुळं मुळ्यांच्या कक्षेत पाणी द्यायचं आहे. आपल्याला पाणी जास्त दिलं तर मुळ्यांच्या कक्षेतून पाणी निघून जातं आणि जसं पाणी पुढं सरकतं त्याच्याबरोबर खतही सरकतात. आणि बरं, आपण बरंच बघतो की आम्ही बरेच शेतकरी खर्च मोठ्या प्रमाणात करतात पण म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही. का मिळत नाही? तर आपल्याला पाण्याचं नियोजन चुकलेलं असतं, पाणी जास्त झालेलं असतं आणि पाण्याबरोबर खतंसुद्धा वाहून गेलेली असतात. म्हणून शेतकरी मित्र, केळी बागेसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी नियोजन आणि खत नियोजन करणं खूप गरजेचं आहे. पिकाच्या गरजेनुसार पाणी आणि पाणी नियोजन हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केलं तर नक्कीच आपल्याला एकरी 25 टनापर्यंत केळीचं एकरी 50 टनापर्यंत केळीचं उत्पादन घेणं हे सहज आणि सहज सोपं आहे. अवघड काहीच नाही, फक्त नियोजनाची आवश्यकता आहे. शेतकरी मित्रो, केळी पीक व केळीच्या पिकाच्या संदर्भात तुमच्या काही अडीअडचणी प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला जास्तीत जास्त केळीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही नक्कीच व्यवस्था करू. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आज सबस्क्राईब करा. केळी पीक असू दे किंवा केळी पिकाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पिकाची तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच दिले जातील. धन्यवाद.